नागपूर जिल्ह्यातील मोवाड येथे याच ठिकाणी काही वेळापूर्वी जे होती सलील देशमुख आणि अनिल देशमुख यांची जी आहे जनसंवाद यात्रा निघाली, त्यानंतर आता आशिष देशमुख हे सुद्धा जे आहे लोकांशी संवाद साधत आहे, यात्रा काढत आहे, कुठेतरी उमेदवारी अजून दावी झाली नसली संभाव्य उमेदवार म्हणून जे आहे ते आपल्या प्रचाराला लागले आहे। आणि काका विरोधात मी शंडू पुकारलेला आहे, काकाला 2014 मध्ये मी पाणी पाजलं होतं, तसंच 2024 मध्ये सुद्धा पाणी पाजणार अशा पद्धतीचं जे आहे त्यांनी जनतेसमोर बोलून सुद्धा दाखवलेलं आहे। आणि याच गावामध्ये थोड्यापूर्वी जेव्हा अनिल देशमुखांची यात्रा तेव्हा ठिकठिकाणी जे आहे ते बॅनर पाहायला मिळत होते, वेगवेगळे बॅनर पाहायला मिळत होते। आणि त्यामुळे आता काका विरुद्ध पुतण्या किंवा भाऊ विरुद्ध भाऊ असा जो लढा आहे तो काटोल विधानसभा मतदारसंघामध्ये दिसणार आहे। आणि त्याची जी तयारी आहे ते आशिष देशमुख जे आहे करताना दिसून येत आहे, त्यामुळे या सगळ्या संदर्भात आशिष देशमुख काय म्हणतात ते जाणून घेण्याचा प्रयत्न करू। आशिष भाऊ काय सांगाल, आशिष देशमुखांनी जे आहे या आपल्या भाषणाच्या माध्यमातून जो मेसेज होता तो देण्याचं काम केलेलं आहे, त्यामुळे आता काका विरुद्ध जे आहे पुतण्या लढणार आहे की भाऊ विरुद्ध भाऊ लढेल हे आता येत्या काळात दिसणार आहे, मात्र संभाव्य उमेदवार म्हणून त्यांनी आपली तयारी सुरू केलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसा, पराग डोबडे, साम टीव्ही न्यूज, वेहाड, वर्धा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।